येवला शहरात मनसे कार्यकर्ते इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक झाले. ज्या दुकानांवर इंग्रजीमधून पाट्या आहेत त्या दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. येत्या 8 दिवसात पाट्या बदला अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. साताऱ्यामध्ये महामार्गालगतच्या दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांना मनसेनं काळं फासलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदार मराठी पाट्या लावणार नसतील तर त्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं अमृत महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. शनिवारी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची वेगानं घौडदौड सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान GDP वाढून 7.6% झालाय. वस्तुनिर्मिती, खाणकाम आणि सेवा या क्षेत्रांनी दमदार कामगिरी केल्यामुळे GDP उंचावलाय. 2000 रुपयाच्या 97% नोटा परत आल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलं. 19 मे 2023 रोजी RBI एक पत्रक काढत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली. RBI 97% नोटा परत आल्याचं जाहीर केलंय. दिवाळीच्या 12 दिवसात एसटीनं तब्बल 23 कोटींचं उत्पन्न मिळवलं. एकट्या पुणे विभागातून तब्बल 19 लाख प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटीच्या प्रवाशांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये मानाचा समजला जाणारा राष्ट्रपतींचं निशाण पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजला प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत दिमागदार सोहळा पार पडला. FMC मध्ये विशेष परेड आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी या परेडची मानवंदना स्वीकारली. आदेश पोहोचाया जाता. भंडाऱ्याची उधळण म्हणजे